आज आपण काही उदाहरणांवरून शिकूयात पूर्णांक संख्यांची म्हणजेच होल नंबर्सची तुलना कशी केली जाते आणि त्यांची उत्तराधिकारी म्हणजेच सक्सेसर आणि पूर्ववर्ती म्हणजे प्रिडेसेसर कशी प्राप्त केली जाते उदाहरणार्थ खालील संख्यांची उत्तराधिकारी आणि पूर्ववर्ती लिहा कोणत्याही संख्येमध्ये एक ने भर घातली की त्याची उत्तराधिकारी संख्या प्राप्त होते ह्याच प्रकारे कोणत्याही संख्येमधून एक वजा केला तर त्याची पूर्ववर्ती संख्या प्राप्त होते या प्रकारे एक हजार तीनशे पन्नास मध्ये एकने भर घालून उत्तराधिकारी एक हजार तीनशे एकावन्न आणि एक वजा करून पूर्ववर्ती एक हजार तीनशे एकोणपन्नास प्राप्त होईल याच प्रकारे चार लाख आठ हजार एकोणनव्वद मध्ये एक ने भर घालून उत्तराधिकारी चार लाख आठ हजार नव्वद आणि एक वजा करून पूर्ववर्ती चार लाख आठ हजार अठ्याऐंशी होईल पुढील उदाहरण खालील शब्दांच्या जोड्यांमध्ये यातील उचित चिन्हांचा उपयोग करा आणि संख्या रेषेवर पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या कोणत्या दिशेला आहे हे देखील दर्शवा सहा ही संख्या बारा या संख्येपेक्षा छोटी आहे म्हणूनच सहा ही संख्या संख्या रेषेवर बाराच्या डाव्या बाजूला स्थित आहे सत्तर ही संख्या पन्नास या संख्येपेक्षा मोठी आहे त्यांना संख्या रेषेवर दर्शवण्यासाठी बिंदूंमध्ये योग्य अंतर ठेवावे लागेल इथे आपण दहा एकक म्हणजे युनिट्स अंतर ठेवूयात या प्रकारे आता संख्या रेषेवर सत्तर आणि पन्नास या संख्या दर्शवण्यात येतील संख्या रेषेवरून आता हे माहित होते की सत्तर ही संख्या रेषेवर पन्नासच्या उजवीकडे स्थित आहे पुढील उदाहरण खालील संख्यांच्या जोड्यांमध्ये किती पूर्णांक संख्या आहेत कोणत्याही दोन पूर्णांक संख्यांमध्ये किती पूर्णांक संख्या आहेत हे माहीत करून घेण्यासाठी आपण मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करूयात त्यानंतर येणाऱ्या संख्येतून एक वजा करूया असे केल्यानंतर आपल्याला लक्षात येते की दोन आणि पाचच्या मध्ये दोन पूर्णांक संख्या आहेत ह्याच प्रकारे पंचेचाळीस आणि एकोणसत्तरच्या मध्ये किती पूर्ण संख्या आहेत हे माहीत करून घेण्यासाठी एकोणसत्तर व जा पंचेचाळीस व जा एक चे उत्तर प्राप्त करूयात मिळालेल्या उत्तरावरून आपल्याला लक्षात येते की या दोन संख्यांमध्ये तेवीस पूर्णांक संख्या आहेत आता तुम्ही तीनशे बावन्न आणि सहाशे एकोणनव्वदच्या मध्ये किती पूर्णांक संख्या आहेत हे माहीत करून घेऊ शकता हे माहित करून घेऊयात सहाशे एकोणनव्वद व जा तीनशे बावन्न व जा उत्तरावरून जे आहे तीनशे छत्तीस म्हणजेच या दोन्ही संख्यांमध्ये तीनशे छत्तीस पूर्णांक संख्या आहे या उदाहरणांवरून आज आपण तुलना कशी करतात आणि पूर्णांक संख्यांची उत्तराधिकारी आणि पूर्ववर्ती कशी प्राप्त केली जाते हे शिकलो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णांक संख्यांच्या संदर्भातील गैरसमज दूर करूयात।